दिल्ली मधल्या कंझावाल येथील अपघात आणि तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आणखी एक नवा व्हिडिओ आता समोर आलाय. या सीसीटीव्ही फुटेज नुसार पार्टी करून जाताना आणखी एक मुलगी पीडितेसोबत होती असं बोललं जातंय. 1 जानेवारीला रात्री 1:30 वाजताचं हे सीसीटीव्ही फुटेज असून पोलिसांनी त्या दिशेनं आपला तपास आता सुरू केलेला आहे. तर दिल्लीतल्या कंझावाल घटनेचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या तरुणीसोबत स्कूटीवरती आणखी एक युवती होती अशी माहिती मिळते आहे. 1 जानेवारीला रात्री 1:30 वाजताचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. पोलिसांनी आता या दिशेनं आपला तपास पुढे सुरू ठेवलाय. घडलेल्या प्रकाराची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि पोलिसांना तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही तरुणी जेव्हा पार्टी करून बाहेर पडली त्यावेळची दृश्य असावीत असा अंदाज बांधला जातो. या दोघी जणी या स्कूटीवरनं पुढे गेल्याचं या सीसीटीव्ही दृश्यांमध्येही दिसतंय. अधिक माहिती प्रशांत कदम देतात. प्रशांत, या नव्या सीसीटीव्ही फुटेज बद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाच्या राजधानीमध्ये हा जो प्रकार घडला त्यानं संपूर्ण देश हादरलेला आहे आणि ज्या पद्धतीची दृश्य समोर येत आहेत त्याच्यामध्ये आता आणखी एका दृश्याची भर पडलेली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज रात्री 1:30 वाजताचं आहे आणि त्याच्यामध्ये या पीडितेसोबत आणखीन एक व्यक्ती त्या ठिकाणी, तिची मैत्रीण जी आहे ती सोबत दिसते आहे. जी सुरुवातीची माहिती आपल्याला कळाली होती त्याच्यानुसार एका प्रायव्हेट फंक्शनमध्ये वेलकम गर्ल म्हणून काम केल्यानंतर ती पार्टी संपूनंतर ही तरुणी जी आहे ती घरी परतत होती आणि घरामध्ये एकमेव कमावती व्यक्ती होती आणि त्यामुळे ही दुसरी व्यक्ती जी आहे ती तिच्यासोबत किती काळ होती आणि कुठून नेमका तिचा एकटीचा प्रवास सुरू झाला या आता पुढच्या तपासाच्या गोष्टी असतील. पण साहजिकच हा केवळ एक अपघात होता की याच्या पाठीमागे काही सुनियोजित कृत्य होतं हा या संपूर्ण घटनेतला कळीचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीनं केंद्रीय गृह मंत्रालयानं सुद्धा तातडीनं याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. दुसरीकडे आज 11:30 वाजता दिल्ली पोलिसांची सुद्धा पत्रकार परिषद होतीये. कुटुंबीय वारंवार दावा करतायत की हा केवळ अपघात नाहीये, तर त्या दृष्टीने काही नवीन माहिती पत्रकार परिषद समोर येते का हे देखील बघावं लागेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तर दिल्लीतील कंझावाला अपघात आणि मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं गंभीररित्या दखल घेण्यात आली आहे. तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. मध्यरात्री स्कूटरवरनं घरी चाललेल्या तरुणीला धडक देऊन नंतर तिला 10 ते 12 किलोमीटर पर्यंत फरफटत नेल्याची घटना घडली. त्यानंतर या तरुणीचा विवस्त्र अवस्थेतला मृतदेह पोलिसांना सापडलेला होता. तर पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या संदर्भातला अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेश दिले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.